नमस्कार, शांभवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना आवडणारे पंजाबी छोले मसाला सोप्या पद्धतीने व कमी वेळेत कसे बनवायचे ते बघूया. हे घरातीलच साहित्यात झटपट होतात, त्यासाठी आपण 250 ग्रॅम लहान साईजचे छोले घेतले आहेत. हे रात्रभर भिजत ठेवले आहेत, 7 ते 8 तास ठेवले तरीही भिजतात. ह्यालाच काबुली चणे किंवा पांढरे चणे म्हणतात. हे छोले आपण शिजवून घेऊया. त्यासाठी कुकरच्या डब्यात भिजवलेले छोले बुडेपर्यंत पाणी, अर्धा छोटा चमचा मीठ मिक्स करूया. कुकरचे झाकण लावून 5 शिट्या घेऊया. शिट्या तुमच्या कुकरच्या अंदाजानुसार घ्या. आपण छोल्यासाठी मसाले बनवूया. त्यासाठी आपण 3 मध्यम आकाराचे कांदे कट केलेले मिक्सरच्या भांड्यात घालूया. ह्यामध्ये 2 मोठे चमचे पाणी घालूया आणि ह्याची बारीक पेस्ट करून घेऊया. अशा पद्धतीने आपण बारीक पेस्ट करून घेतली आहे. हे आपण ह्या बोलमध्ये काढून घेऊया. ह्याच मिक्सरच्या भांड्यात 3 मध्यम आकाराचे टोमॅटो कट केलेले घालूया आणि ह्या टोमॅटोची आपण पेस्ट करूया. टोमॅटोची पेस्ट करण्यासाठी पाणी घालण्याची आवश्यकता नाही. अशा पद्धतीने आपण टोमॅटोची पेस्ट करून घेतली आहे. मिक्सरच्या भांड्यात 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, लसणाच्या 8-10 पाकळ्या बारीक वाटून घेऊया. अशा पद्धतीने आपण हिरवी मिरची, लसूण आणि आले वाटून घेतले आहे. अशा पद्धतीने छोले शिजवून घेतले आहे. छोले शिजवून घेतल्यामुळे भाजी फार झटपट होते. कढईत 5 मोठे चमचे तेल गरम करूया. ह्या भाजीसाठी तेल जास्त वापरावे, त्यामुळे मसाले व्यवस्थित परतून निघतात व भाजी टेस्टी होते. तेल गरम झाले आहे, आपण गॅसची फ्लेम मंद केली आहे. ह्यामध्ये तमालपत्र 2, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 4 लवंग, 1 मोठी वेलायची, 2 हिरव्या वेलायच्या अशा कट केलेल्या, 1 कांद्याची पेस्ट तांबूस रंगावर परतून घेऊया. कच्चे राहिले तर भाजी टेस्टी होत नाही, त्यामुळे व्यवस्थित परतून घेऊया. फ्रेंड्स, चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. कांदा परतून झाला आहे. ह्यामध्ये 2 मोठे चमचे छोले मसाला, आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट, 1 छोटा चमचा धना पावडर, 1/2 छोटा चमचा हळद, 1/2 छोटा चमचा जिरे पावडर आणि 1 मोठा चमचा काश्मीरी लाल तिखट. हे तिखट कमी तिखट असते आणि ह्यामुळे भाजीला रंग छान येतो. हे मसाले आपण आता परतून घेऊया. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मसाले व्यवस्थित परतून झाले आहे. ह्यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट घालूया. आणि ही पेस्ट आपण परतून घेऊया. मसाले व्यवस्थित परतून झाले आहेत. ह्यात पाण्यासहित आपण उकडलेले छोले घालूया आणि मिक्स करूया. ह्यामध्ये आपण 1/2 कप पाणी घालूया. हा रस्सा नंतर घट्ट होतो, त्यामुळे तुम्हाला किती घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घाला. ह्यामध्ये आपण मीठ घालूया. छोले शिजवण्यासाठी थोडे मीठ घातले होते, त्यामुळे आता थोडे कमी मीठ घालूया. आपण छोल्यावर झाकण ठेवून याला उकळून घेतले आहे. ग्रेव्हीचा दाटसरपणा बघा, रंगही खूप छान आला आहे. ह्यावर आपण कोथिंबीर घालूया.
टेस्टी पंजाबी छोले मसाला तयार आहे। आपण हे सर्व करूया। हे छोले तुम्ही भटुरे, पुरी, रोटी, नान किंवा चपातीबरोबर खाऊ शकता। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। बघत रहा शांभवीज किचन। धन्यवाद।